तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। हे बघा, हे इकडं हेलिकॉप्टर जात आहे मागे, दिसलं का सगळे तिकडं पाहणार हेलिकॉप्टर। हेलिकॉप्टर आता सगळे आहे ना, चर्चा करत आहेत की मोदी आलेत। ते तिकडे मुलं आहे ना उभे आहेत आणि त्यांना पण असं वाटत आहे मोदी आले। कोण आहे पण कोण आहे माहिती नाही, कोणी जात असणार मंत्री वगैरे, कोणी VIP पर्सन असं। पण आम्ही चाललो दामू आणि मी पोहरादेवीला। पोहरादेवीला नवस आहे आणि बंजारा समाजाचं एक वैशिष्ट्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो। पहिले आपण पोहरादेवीला पोहोचू। तर साहेबुदान ते आम्हाला इथे वरुडला भेटले, आमच्या रस्त्यावरच गाव आहे वरुड, असं पुसदवरून निघताना पोहरादेवीच्या मार्गावर लागतो तो। तर साहेबुदांना भेटलो आम्ही आणि आपलं हेलिकॉप्टर पण भेटलं। आता काय माहित कुठं आहे हेलिकॉप्टर, कुठं जात आहे ते माहिती नाही। पण उद्या आहे ना नरेंद्र मोदी येणार आहेत, नंगारा भवनचं ओपनिंग आहे बंजारा समाजाचं। नंगारा भवन जे आहे, नंगारा एक विशिष्ट प्रकारचं एक वाद्य आहे, त्याचं वैशिष्ट्य सुद्धा मी तुम्हाला सांगेल। ठीक आहे, तर आता आपण जाऊ नंगारा भवनच्या ओपनिंगला। आणि आज घटस्थापना सुद्धा आहे, तर घटस्थापनेनिमित्त पुढे आहे ना धुंदी येते, मोठी असं दुर्गादेवी दुर्गाउत्सव साजरा केला जातो, तर ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो। ठीक आहे, चला। तर मित्रांनो, आता आलोत आपण धुंदीला। आणि धुंदीला जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, मध्ये धुंदीला आपल्याला दुर्गाउत्सव पाहायचा आहे, तर खूप चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात इथे दुर्गाउत्सव साजरा केला जातो। हे बघा, हे मंडप वगैरे आहे। आता घटस्थापना आज संध्याकाळपर्यंत आता ते दुर्गादेवी वगैरे आणतील आणि परत येताना आपण नक्की भेटू त्यांना। पण आता जर असतील कोणी तर नक्की भेटू। हे बघा, सजावट वगैरे तुम्ही पाहू शकता, या बिजल्या आहेत ना रात्री दिसतील सगळ्या। हे बघा, आता आलोत आपण धुंदीला आणि धुंदीला आहे ना एकदम मोठ्या प्रमाणात असा दुर्गाउत्सव साजरा केला जातो, ते पण बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने। आता सध्या आहे ना आपण जाऊ पोहरादेवीला आणि पोहरादेवीहून परत येताना आहे ना तोपर्यंत दुर्गा म्हणजे मूर्ती वगैरे येईल आणि त्यानंतर आपण इकडे तुम्हाला आम्ही येताना परत येताना सगळं काही व्यवस्थित दाखवू। ठीक आहे, आता आपण जाऊ पोहरादेवीला। चला, कुठे अध्यक्ष? अध्यक्ष नाही आहेत सध्या, नाही तर अध्यक्षांशी बोलणं झालं असतं आपलं, अध्यक्ष गेले म्हणतात। ठीक आहे, व्हिडिओ पण येऊन झाले। बघा, हे सगळे आहे ना ज्योत घेऊन चाललेत। आता आम्ही चाललो पोहरादेवीला आणि ते गेलेत पुढं, आम्हाला ते धुंदीचं दाखवायचं आहे। हा बघा, हा नी तुम देखो काय चकला। हे बघा, हे ज्योत घेऊन कुठून येत आहे तुम्ही? ही ज्योत घेऊन पोहरादेवीहून? पोहरादेवीहून आलात तुम्ही सगळे ना? आणि पायी पायी ते फक्त ज्योतवाला पायी पायी आहेत। असं आम्ही चाललो आता पोहरादेवीला नवस खायला। आपल्या ते बंजारा समाजात एक वेगळी प्रथा आहे, पहिली माळ दुसरी माळ माहित आहे की नाही? पहिली माळ आहे की नाही? कुठं कुठं नवसा निमित्त म्हणजे दुर्गादेवी निमित्त मटण टाळतात, मांसाहार टाळतात, पण बंजारा समाजात 9 दिवस मांसाहार केला जाते, ते बळी दिली जाते, असं म्हणजे वेगवेगळ्या प्रथा आहे बा। हे सांगण्याचं तात्पर्य आहे आपलं, आहे की नाही? सगळ्याच्या वेगवेगळ्या प्रथा पद्धती आहेत अशा, आहे की नाही? ठीक आहे, येऊ आम्ही। तर आता आलोत आपण पोहरादेवीमध्ये आणि तुम्हाला आहे ना मी नंगारा भवन दाखवतो। इथे आहे ना उद्या नरेंद्र मोदी येणार आहेत, देशाचे पंतप्रधान आपले, तर ते नंगारा भवनच्या ओपनिंग करीता येणार आहे। आणि काय सुरक्षा व्यवस्था आहे आणि कसं चालू आहे सगळं काही, हा इकडूनच तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो आणि नंगारा भवन सुद्धा दाखवतो बाहेरून। आणि ओपनिंग झाल्यानंतर आपण त्याचा एक वेगळा ब्लॉग सुद्धा बनवू। हे बघा, सगळ्या तयारी सुरू आहेत। आता आलोत आपण जिथे उद्या नरेंद्र मोदींचं भाषण होणार आहे ना, तर बघा किती मोठी व्यवस्था केली गेलेली आहे। म्हणजे याला खर्च तर अमाप लागलाच असणार, पण व्यवस्था किती आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या होत्या आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवता येणार आपल्या चॅनल थ्रू। ठीक आहे, मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो की किती मोठा असं सेटअप आहे, किती मोठा असा पेंडॉल आहे आणि लाखो लोक उद्या इथे येतील। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्याला उद्या दाखव परवा वगैरे दाखवता येणार नाही, म्हणजे काय आहे ना की लोक इतके असतील तरी आपण दाखवू, पण बऱ्याच लांबून आहे ना सगळीकडून सुरक्षा आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत। बघा, आणि तिकडे आहे ते हेलिपॅड, बघा
वेगो नंगारा चालो पोहरा. वा, किती लोकांचं नियोजन केलं गेलेलं आहे. उद्या हे सगळं आहे ना, इथे भरपूर प्रचंड मोठ्या प्रमाणात अशी गर्दी असणार. हे बघा, इकडे आहे पार्किंगची व्यवस्था सगळीकडे, आणि तिकडे पण आहे बऱ्याच लांबवर, आणि इकडे सुद्धा आहे. पुढे आहे नंगारा भवन. बघा, आता आलोत आपण नंगारा भवन जवळ, आणि नंगारा भवनचं दृश्य हे बाहेरून असं आहे एकंदरीत, म्हणजे किती सुंदर असं दृश्य आहे. यामध्ये आहे ना प्रत्येक सांस्कृतिक गोष्टी, समाजाची माहिती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आता याच्यानंतर पुढे. बघा, आता आलोत आपण नंगारा भवन जवळ, आणि नंगारा भवनची उद्या ओपनिंग आहे ना, तर सिक्युरिटी पर्पजमुळे आहे ना कोणाला व्हिडिओज वगैरे मधून आतून तर घेऊ देत नाहीत, आणि सगळ्या गोष्टी म्हणजे इथे सिक्युरिटी पूर्ण एकदम टाईट सिक्युरिटी आहे. पण तरी मी तुम्हाला आहे ना बाहेरून दाखवतो जेवढं दाखवता येते ते. इकडे आहे ना सगळ्या म्हणजे व्यवस्था केल्या जात आहेत, प्रत्येकाकडे प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक आहेत, आणि उद्या नरेंद्र मोदी येणार आहेत तर त्या संबंधीच्या या सगळ्या व्यवस्था आहेत. आता आपण जाऊत नंगारा म्हणजे काय नेमकं ते पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आता आलोत आपण कबीरदास महाराजांकडे, जे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, आणि नंगारा भवनची जी ओपनिंग होणार आहे, तर नंगारा नेमकं काय आहे, नंगारा भवन म्हणजे नेमकं काय आहे. तर नंगारा जे आहे ते बंजारा समाजाचं एक आगळं वेगळं असं वाद्य आहे, जे बंजारा समाजाची एक ओळख आहे, ज्याचं ज्यामागे एक वैशिष्ट्य सुद्धा आहे. तर ते वैशिष्ट्य काय आहे, बंजारा समाजाच्या या वाद्याचं काय वैशिष्ट्य आहे, त्यामधून निघणारी ध्वनी ही किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, या संबंधीची सगळी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ठीक आहे. हे जे नंगारा प्रतीक आहे, हे नंगारा आहे, हे नंगारा होता म्हणून तो नंगारा भवन चालू आहे. म्हणजे संत सेवालालचा नंगारा, संत सेवालालचा नंगारा म्हणजे अशा प्रकारचा आहे. याची जी ध्वनी निघते, याच्याकडून जी आवाज येते, तो आवाज जसं आम्ही ठोळी त्याच्यावर मारतो, तर त्याच्यामधून तो आवाज ध्वनी असा येतो की दू 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 दू, म्हणजे मला तुम्हाला द्यायचं आहे. कारण बंजारा समाजात दू म्हणजे देणं असं काहीतरी, मला तुम्हाला द्यायचं आहे. बंजारा समाजामध्ये दू म्हणजे मला द्यायचं आहे, बा तुम्ही माझ्याकडे या, मला तुम्हाला द्यायचं आहे. हा याचं हे ध्वनी आहे. म्हणून आम्ही नंगारा रे घोरेम लदे आव गोर, सदर जाय गोर भडक जाय चोर, सत्यरोरी जोर सेवटेरी वाद, सेवा भाया तारे हात. अशा प्रकारचं हे जे संत सेवालालची भविष्यवाणी, म्हणजे वाजतून गाजतू जगदंबा तारो राज, भवानी तारो राज, तारे त्रिशूळे ती धास दगा बाद, जगदंबा तारो राज, सेवा भाया तारो राज. म्हणून ह्या नंगारामुळे हा भव्य असा जे 5 तारखेला या देशाचा नरेंद्र मोदी जे पण प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांच्या हातून जे लोकार्पण सोहळा होत आहे, आणि जे समाजाचा नेतृत्व करणारा नामदार संजय राठोड यांच्या अथक प्रयत्नातून संघर्षातून हा नंगारा भवन आता उभा होत आहे. आणि याच्यामधून सगळ्या बंजारालाच नव्हे तर जेवढा मागासवर्गीय समाज आहे, जेवढा बहुजन समाज आहे, या हा समाज ज्या वेळेस साने गुरुजीला आंदोलन करावं लागलं मंदिराला हात लावण्यासाठी, पण संत सेवालालने कोजागिरी पौर्णिमेला मातंग समाजासाठी इथं स्पेशल यात्रा ठेवली, हा एकच असा समाज आहे की सर्व धर्म समभावेचा संदेश दिला संत सेवालालनं. म्हणून ही पोहरा देवी ही जगदंबे जागृत आहे. जय सेवालाल. जय सेवालाल. मित्रांनो, महाराजांनी जसं आपल्याला सांगितलं की बंजारा समाजाचं हे वाद्य जे आहे हे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, आणि यातून निघणाऱ्या ध्वनीबाबत सुद्धा आपल्याला महाराजांनी सांगितलं, तर वैशिष्ट्य असं की बंजारा समाज हा सर्व धर्माला मानणारा समाज आहे, आणि सेवालाल महाराजांनी सांगितलेले जे बोल आहेत ते मानवतावादी बोल आहेत, कारण मानवतेला जपणारे ते बोल आहेत. आणि सेवालाल महाराजांचं एकच उद्देश होते की सर्व धर्मांनी सर्व लोकांनी माणुसकीने राहावं, एकमेकांशी एकजुटीने राहावं, हा त्यांचा उद्देश होता. आणि
नंगारा जो आहे तर नंगाऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामधून जी निघणारी ध्वनी आहे ती दू 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 असं त्यातून ध्वनी निघतो, या प्रकारचा त्यातून ध्वनी निघतो. आणि दू या शब्दाचा अर्थ बंजारा समाजात असा होतो की मला तुम्हाला द्यायचा आहे, मी तुम्हाला देईन, तुम्ही माझ्याकडे या. तर निसर्ग पूजा करणारा बंजारा समाज, भटकंती करणारा बंजारा समाज हा नेहमी नंगाऱ्याचं वादन करायचा आणि त्यातून ती ध्वनी निघायची, त्या ध्वनी ऐकून बंजारा समाज पूर्ण नतमस्तक व्हायचा असा हा नंगारा भवन आहे. आणि याचा लोकार्पण सोहळा उद्या पोहरादेवी येथे घडणार आहे. ठीक आहे, तर उद्या नंगारा भवनचं ओपनिंग जे होईल ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन आणि प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला दाखवीन. ठीक आहे, तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ठीक आहे, चला.